हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी माताची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते. शुक्रवारी दान वगैरेचेही विशेष महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने केवळ सुख आणि समृद्धी मिळत नाही तर शुक्र ग्रहाला बळ देखील मिळतो. ज्योतिषी सांगतात की जर मुलांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर त्यांचे लग्न लवकर होतो, तसेच मां लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. शुक्रवारी या वस्तूंचे दान केल्यास आपल्याला फळ मिळेल. तर जाणून घेऊ शुक्रवारी कोणत्या वस्तूंचे दान करावे. तर विवाहित महिलांनी शुक्रवारी लाल रंगाचा श्रृंगार करून बांगड्या, साडी, सिंदूर, कुमकुम इत्यादी दान करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. एवढेच नाही तर जीवनातील सर्व संकटही दूर होतात. तसंच शुक्रवारी गरीब आणि गरजूंना जुनी पुस्तके किंवा जुने जोडे इत्यादी दिल्याने शुभ ठरतं. तसेच या दिवशी मीठ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. असे मानले जाते की शुक्रवारी रेशमी कपडे, जुनी चादर इत्यादी वस्तू दान केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहतं, तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येतो. शुक्रवारी विधवेला पांढरे वस्त्र दान केल्याने सौभाग्य प्राप्त होतं. तसंच वास्तूअनुसार घरात कचरा ठेवू नये. शुक्रवारी रद्दी पेपर कोणत्याही गरजूला मोफत द्यावे. असे केल्याने लक्ष्मीही प्रसन्न होते.